नैसर्गिक वाढीच्या तुकड्यांना अनुदान द्यावे या मागणीसाठी परभणीमध्ये शिक्षकांनी शाळाबंद आंदोलन पुकारले आहे. अनुदानित शाळांना नियमानुसार वेतन देण्यात यावं यासह अन्य मागण्यांसाठी परभणीत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच उर्दू शिक्षक संघटनांच्या वतीनं शाळाबंद आंदोलन करण्यात आले आहे. सर्व शिक्षक संघटनेच्या वतीने आज शाळाबंद आंदोलन पुकारण्यात आले आहे. त्यामध्ये शिक्षकांच्या आमच्या खालील मागण्या, आमच्या काही मागण्या होत्या ज्या रीतसर मागण्या असून त्याला मुख्यमंत्री महोदयांनी लवकरात लवकर आचारसंहितेपूर्वी आमच्या ज्या मागण्या आहे त्या मान्य करावं. 20% अनुदानित शाळांना नियमानुसार वेतन देण्यात यावे, म्हणजे त्यांना प्रचलित टप्पा वाढ देण्यात यावं. राज्यातील अघोषित प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तथा महाविद्यालयांना घोषित करून प्रचलित नियमानुसार त्यांना वेतन देण्यात यावं. महाराष्ट्रामध्ये सर्व शाळांना, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना अनुदान मिळावे यासाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शाळा बंद आंदोलन करण्यात आलेले आहे. गेल्या 18 वर्षापासून अनेक शिक्षक त्या ठिकाणी विनावेतन काम करत आहेत. हे काम करत असताना, शाळेत पवित्र ज्ञानदानाचं काम करत असताना त्यांना वेठबिगार म्हणून त्या ठिकाणी दुसरीकडे सुद्धा काम करून त्या ठिकाणी ते शाळेत त्या ठिकाणी ज्ञानदानाचं कार्य करतात. परंतु हे निष्ठुर असं शासन, पवित्र काम करणाऱ्या शिक्षकांच्या अनेक आत्महत्या झाल्या. 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी सुद्धा त्या ठिकाणी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये उच्च जत तालुक्यातील एकमेव डायग्नोस्टिक सेंटर डॉक्टर चंद्रकांत पाटील यांचे लाईफ केअर डायग्नोस्टिक सेंटर, सर्व प्रकारचे सोनोग्राफी, कलर डॉक्टर, एक्सरे रिपोर्टिंग इत्यादी. पत्ता डॉक्टर दत्ता सावंत बिल्डिंग, सावंत गल्ली. नाव नोंदणीसाठी थेट संपर्क 92 84 77 60 65.